अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये छगन भुजबळांची गैरहजेरी पाहायला मिळाली. भुजबळांनी या दौऱ्यामध्ये दांडी मारलेली आहे. अजितदादांनी या संदर्भात सारवासारव केली. स्पष्टीकरणानंतरही भुजबळांच्या नाराजीची आता चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महत्वाची बातमी आपण पाहतोय. अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये भुजबळांची गैरहजेरी पाहायला मिळाली. भुजबळांनी या दौऱ्यामध्ये दांडी मारलेली आहे. तर अजित पवार यांनी मात्र या संदर्भात सारवासारव केली आणि स्पष्टीकरणानंतरही भुजबळांच्या नाराजीची उगाच चर्चा. काल ज्यावेळेस मीटिंग झाली त्यावेळेस भुजबळ साहेब माझ्या शेजारीच बसले होते ना. मग ते नाही विचारणार तुम्हाला तेवढंच लगेच. मला ते काल म्हणले की अजित मधल्या काळामध्ये ते इथं नव्हते, ते अब्रॉडला गेलेले होते. आता त्यांना काही काम होत. माझा कार्यक्रम ठरला हे एक महिन्यापूर्वी ठरलेला आहे. एक महिन्यापूर्वी आज 3 तारीख ना, दोन तारीख नितीननी घेतली होती. गेल्याही वर्षी नितीननी तारीख घेतली होती तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की मला एक कळवण आणि एक सुरगाणा कार्यक्रम पाहिजे. आणि त्याच्यामुळं मी आणि आदिती आलोय. आता आदिती तटकरे माझ्या कधीही आता आचारसंहिता सुरू होईल प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये उरलेल्या कामाचा जो आहे निपटारा करायला पाहिजे. प्रत्येक खमदाराने करायला पाहिजे. त्याप्रमाणे मी तो 15-20 दिवस म्हणून होतो शिकला. त्यामुळे ही सगळी कामं अडलेली आपण पाहिली. त्या कामाचा मी निपटारा करतो. त्याच्यामुळे तुम्हाला काही वाईट वाटत असेल, दुःख असेल तर सांगा. मला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.